मन में है विश्वास। लेखक विश्वास नांगरे पाटील। मनोगत। सह्याद्रीच्या खुशीत आणि वारणेच्या मुशीत वसलेलं कोकरुड हे माझं गाव। येथे रोज भल्या पहाटे मशिदीवरील अजानाच्या भुंग्यानं किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणानं जाग येते। 12 बलुतेदार, 18 पगड जाती, गुना गोविंदांना इथे राहतात। ज्यावेळी मी खोल भूतकाळात डोकवतो त्यावेळी मी दूध भाकरी खावी म्हणून हाक देणारा आजीचा आर्त आवाज ऐकायला येतो। उन्हाळ्यात नदीतील वाळूत खणलेल्या खड्ड्यात मारलेली सूर आठवते। चिकल्यासारखा छोटा मासा पकडल्यावर मारलेली आरोळी आठवते। शाळेत पोषण योजनेत मोफत मिळणाऱ्या दुधाचा ग्लास रिसल्यावर येणारा ढेकर आठवतो। चौकुले गुरुजींनी पाटीत दिलेला गुद्दा आठवतो। कुस्तीच्या मैदानात कुस्ती हरली तरी मिळणारी बर्फी आठवते। अंकलिपीतल्या बाराखळीचा आवाज आठवतो। उसाच्या सरीतील पावसाच्या सरींचा नाद आठवतो। गुराळातल्या उसाच्या रसाचा स्वाद आठवतो। चिपाळाच्या गंजीवरच्या उड्या आठवतात। घाणदेवीच्या दिवशी कपातून घातलेला गावठी मळीच्या दारूचा उग्र दर्प दरवळतो। आईच्या हातच्या पुरणपोळ्याही आठवतात। बेंद्राला सजवलेल्या बैलांची झूल आठवते। लेझीमातील हलगीची उडती चाल आठवते। दिवाळीतील केपांचा क्षीण आवाज आणि लक्ष्मी तोट्यांचं धडामधूम आठवतो। हे आवाज कधी ट्रेनिंग मधल्या शूटिंग प्रॅक्टिसच्या राऊंड मध्ये तर देखील 26-11 रात्रीच्या लढ्यातील ग्रेनेडच्या ब्लास्ट मध्ये बेमालूकपणे मिसळतात। ही सगळी सरमिसळ सदैव मनाच्या अंतरंगात चालूच असते। ग्रामीण भागातील मुलं ही रानफुलासारखी असतात। त्यांना काळी खसदार जमीन, चांगलं खत पाणी, चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर सगळे गुलाब, कमळ, डॅफोल्डिल्स पिके फळतात। वारणेच्या काठावर अशीच काही रानफुलं उमलली आणि त्यांनी दिल्लीचं युपीएससीचं तख्ख भेदलं। त्या यशस्वी रानफुलांमध्ये 1997 सालच्या यादीत मी होतो। आयपीएस मध्ये निवड झाल्यावर अधिकाधिक मराठी मुलं युपीएससीचं शिवधनुष्य पेलण्यासाठी तयार व्हावीत म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये गेलो। मुलांशी संवाद साधला, त्यांच्या मनातील सर्व शंका आणि प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। काही मुलांनी माझी ही भाषण युट्यूबवर अपलोड केली। लाखोंच्या संख्येनं ती पाहिली गेली। शालेय जीवन, कॉलेज डेज, स्पर्धा परीक्षांसाठीचे प्रयत्न आणि आयपीएस मध्ये झालेली निवड हा प्रवास मी लेखनीबद्ध करावा असे अनेक जणांनी ईमेल केले, पत्र लिहिले। विशेष करून वेडी स्वप्न घेऊन मुंबई पुण्यात येणाऱ्या माझ्यासारख्या अनेक फाटक्या चड्डीतल्या खेळातल्या अभिमन्यूंना हे प्रेरणादायी ठरू शकेल असा त्यांच्या सांगण्यातला सूर होता। मलाही हे पटलं होतं। स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रोज असे कितीतरी विश्वास मुंबई पुण्याच्या गर्दीत घुसमतात। आमदार निवासात किंवा कॉड बेसिटच्या 10x10 खुराड्यात 4-4 जण राहतात। शेतकरी आईबाबांनी पोटाला चिमटा काढून किंवा असली नसलेली अर्धा एकर जमीन गहाण ठेवून पोरगा मामलेदार फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे। गल्ली बोळातल्या ट्युशन मध्ये ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं। शहरातील झगमगाट बघून काहींचे डोळे दिपून जातात, मग रस्ता चुकतात व कुठेतरी भलत्याच ठिकाणी गुरफळतात। यातून बाहेर काढणार, दिशा दाखवणार, योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं, मग बाकी शून्य। तरुणपण घोळ चुका, प्रौढत्व संघर्ष व म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जातं। काही जण झपाटून अभ्यासाला लागतात, दिशाही मिळते पण कधी परीक्षा होत नाही, कधी जागा कमी निघालेल्या असतात। या तीन टप्प्यांच्या परीक्षा प्रक्रियांमध्ये काही जण पहिल्या टप्प्यात, काही दुसऱ्या तर काही तिसऱ्यात बाद होतात। या सापशिडीच्या खेळात 4-5 वर्ष अथक परिश्रम करूनही काहीच हाती लागत नाही। काही कसलेले पैलवान मैदानात न उतरताच येजबार झाल्याचं बाद होतात। मग सिस्टीम विषयी संताप व जगाबाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन जगतात। माझाही प्रवास असा वळणावळणांचा, एखादा सिग्नल किंवा वळण चुकलं असतं तर मीही नैराश्य आणि नकारार्थी जीवनगर्तेत अडकलो असतो। पण स्वप्नांना उमेद दिली, प्रयत्नांना जोड दिली, स्वतःला वास्तविकतेचे चटके दिले आणि कष्टांचे पंख लावले, अडखळत धडपडत भरारी घेतली। ज्यावेळी पंखात बळ आलं व अभ्यासाची शिखर पादाक्रांत करायला लागलो त्यावेळी कधीही जमिनीवरची नजर ढळू दिली नाही। त्यामुळे या प्रवासात स्थिरावलो आणि बऱ्यापैकी यशस्वी झालो। कोकरुड्या छोट्याशा खेड्यातून शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी, शिराळ्यातून कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि कोल्हापूरून मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये असा प्रवास करताना ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेसा लागायच्या, जखमा व्हायच्या। कोल्हापूर पर्यंत जवळची सांभाळणारी माणसं होती पण मुंबईत मात्र दोरी तुटलेल्या पतंगासारखी परिस्थिती व्हायची। मुंबईचे दोन रूप आहेत, एक अत्यंत भव्य दिमागदार ऐश्वर्यानं ओतप्रोत तर दुसरे हिडीस हिंकस दरिद्री आणि घाणीनं माखलेलं।
मी या दोन्ही रूपांच्या कुंपणावर भरकटत होतो. ध्येय असं निवडलं होतं की यशस्वी झालो तर मुंबईतल्या उच्चभ्रू वर्गात एंट्री होणार होती आणि नापास झालो तर डिलाईट रोडवरच्या वाणीचाडीतल्या गाववाल्यांच्या खोलीत झोपायला 6x3 फुटाची जागा मिळण्यासाठी धडपावं लागणार होतं. मुंबईतील सर्वोच्च उच्चभ्रू अशा चर्च गेटच्या वसतिगृहात राहायला होतो पण 15 रुपयांच्या वर राईस प्लेट अफोर्ड करू शकत नव्हतो. बऱ्याचदा माझ्यासारखेच फाटके मित्र घेऊन मरीन ड्राईव्ह गेट ऑफ इंडियाला फिरायला जायचो. काज अँबॅसिडर ओबेरॉय हॉटेलच्या बाहेर तिथली चमकणारी रौनक पाहायचो. अलिशान गाड्यातून उतरणाऱ्या परदेशी पाहुण्यांना न्याहाळत उभा राहायचो. सीसीआय क्लब, बॉम्बे जिमखाना यांना असणाऱ्या बाहेरील कुंपणातल्या फटीतून आत कोणतं जग आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचो. जवळच असणाऱ्या यशोधन, सुनीती, सुरुची अशा आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या अपार्टमेंट समोर लाल दिव्याच्या गाड्या झगमगत उभ्या राहायच्या व त्यातून सुटाफुटातले साहेब उतरायचे. ज्यावेळी हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं नव्हतं त्यावेळी याच यशोधन या सरकारी अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये रात्री झोपण्यासाठी सर्वंट क्वार्टरमध्ये जागा मिळते काय याचा शोध घेतला होता. दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा व रात्री नोकरांसाठी असणाऱ्या खोलीत झोपायचं हेही स्वप्न त्यावेळी पूर्ण होऊ शकलं नव्हतं. शेवटी मॅजेस्टिक आमदार निवासात पत्र्याची पेटी मांडून अभ्यासाचा संसार थाटला होता. तिथून 5 मिनिटांच्या अंतरावर मेट्रो सिनेमाच्या बाहेर नव्या सिनेमाच्या प्रीमियरच्या दिवशी बॉलिवूड मधील स्टार पाहायला मिळतील म्हणून बाउन्सरच्या शिव्या व धक्के खात तासनतास उभं राहायचो. माझ्या डोळ्यात भोळी बाबली स्वप्न होती. त्यांना प्रयत्नांची कष्टाची जोड दिली, जेवढा संघर्ष तेवढं मोठं यश. जिद्द होती, इच्छाशक्ती होती, न थांबता न थकता न हरता पेकाट मोडेपर्यंत आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला. जीव तोडून मेहनत घेतली व आयपीएस मध्ये निवड झाली आणि परिस्थिती पालटली. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर मी ज्या यशोधन या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या इमारतीत नोकरांसाठी असणाऱ्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपण्यासाठी जागा पाहत होतो तिथे आज 2200 चौरस फुटांचा अलिशान शासकीय सदनिकेत राहतो आहे. ज्या क्लबच्या कुंपणातून आत डोकवायचा प्रयत्न करायचो दक्षिण मुंबईचा डीसीपी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्या क्लबनीच मला बोलवून माझ्या कुटुंबासह ऑनिनरी मेंबरशिप देऊ केली आहे. ज्या खेळाच्या कोर्टात मी डोकावून पाहायचा प्रयत्न करायचो तिथेच माझी मुलं आज स्क्वॅश आणि टेनिस खेळताना दिसतात. मी पश्चिम मुंबईचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो. ज्या हिरोंनी पाहण्यासाठी 2-2 तास बाहूंचे धक्के खात उभा असायचो तेच बॉलिवूड मधली हिरो आणि हिरोईन माझ्या क्वार्टर रोडवरच्या समुद्र किनाऱ्यावरच्या अलिशान ऑफिसमध्ये 2 दिवस आधी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या भेटीसाठी येऊ लागले. ज्या ताजमध्ये मी कधी चहा घ्यायचाही विचार केला नाही तेथे 26/11 च्या रात्री सर्वात जास्त प्रतीक्षा माझ्या आगमनाची केली गेली व धारिष्ठानं अतिरेक्यांशी 2 हात केल्यानं राष्ट्रपतीचे शौर्य पदकही प्रदान करण्यात आलं. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची, लात मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अपार अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागळातल्या कष्टकरांच्या कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येय निष्ठेनं कुठल्या तरी कोपऱ्यात ज्ञान साधना करणाऱ्या अनेक एकलव्यांच्या दिशादर्शनासाठी मी हा पुस्तक प्रपंच केला आहे. मी उठतो आणि कागद पेन घेऊन बसतो. जे मनात येतं 1973 ते 1997 या 24 वर्षाच्या वाटचालीत जे आठवतं वसुसतं ते लिहत जातो. या अभ्यास प्रवास मी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज समोर ठेवून लिहिलाय. अभ्यास आणि रोजच्या जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण, परीक्षेची तयारी आणि कॉमन सेन्स याचं खूप जवळचं नातं आहे. हा प्रवास लिहिताना मी माझी पत्नी सौ रुपाली हिच्याशी रोज संवाद साधायचो. मी पोलीस अधिकारी असल्यानं तिनं बीए कॅम्प्युटर असूनही मुलांसाठी करिअरचा त्याग केला. दोन्ही मुलांच्या संगोपनाची, अभ्यासाची पूर्ण जबाबदारी सांभाळली. त्यामुळे माझ्या कालबाह्य झालेल्या पालकत्वाच्या संकल्पना तिनं बदलल्या. या चर्चांमुळे आज मुलांकडे पाहण्याचा आधुनिक व अधिक प्रगल्भ दृष्टिकोन कसा असावा याबद्दल माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. जान्हवी व रणवीर ही माझी 2 मुलंही माझी गुरु आहेत. रोज त्यांच्याकडून नवं काहीतरी शिकायला मिळतं. बाप जुन्या विचारांचा असला तरी माझी मॉड मुलं मला कुठेही उघडं पाळत नाही. हो, कधी कधी इंग्रजीतील माझे उच्चार कसे चुकतात त्यावर त्यांचे जोक सुरू असतात. पण माझ्या सर्व कौटुंबिक चर्चातून निघालेले पालकत्वाविषयीचे निष्कर्षही या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. बेरोजगारी व गरिबीमुळे निर्माण होणारी शहरी युवकांमधील नैराश्याची पोकळी, रेव पार्टीमधील धाडीच्या वेळी जाणवलेली हायपाय संस्कृतीतील वाढती व्यसनाधीनता आणि चंगळवाद यांना पुसटचा स्पर्श करताना समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तींचा मागोवा घेण्याचाही प्रयत्न केलाय. विशेषतः 10वी 12वीच्या कोवळ्या वयात काही मुलांचा भावनिक व मानसिकदृष्ट्या वैफल्याकडे प्रवास सुरू होतो. त्यांना उद्देशून माझ्या आयुष्यातला टीन एज मधला कालखंड प्रेरणादायी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
एकूण पुस्तकाचा पिंड हा अंधारातून उजेडाकडे, नकारातून हुकाराकडे व निराशेतून आशेकडे प्रवास करणार आहे. बालक, पालक, शिक्षक यांना हा विद्यार्थी दशेत व्यक्तिमत्वाची जडणघडण करणाऱ्या व भावनिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक अंगाला उद्देशून हे आव्हानपर लेखन आहे. काही ठिकाणी मी पात्रांची नावं बदलली आहेत. संवाद प्रेरणादायी होण्यासाठी काही वेळा कल्पनेचा आधार घेतलाय. काही प्रसिद्ध कवनांना लिखाणाच्या ओघात संदर्भानुरूप उद्गृत केलाय. माझ्या व्यावसायिक जीवनाशी संबंध असणाऱ्या काही विषयांवर मी भाष्य केलंय. पण त्याबद्दलचं माझं मत व वर्तन हे पूर्णतः व्यक्तिगत स्वरूपाचं आहे. मला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तसेच या पुस्तकाला मूर्त रूप देण्यास सहाय्य करणाऱ्या प्रत्येक सहृदयाचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझे शब्द अलंकारिक किंवा जड नाही. माझ्या लेखन शैलीत साहित्य दृष्टी नाही. मनाच्या पडद्यावर जे दिसतं ते रेखाटत जातो. खेड्यातल्या प्रत्येक सामान्य मुलाचं जे भावविश्व आणि जगणं असतं तेच माझंही होतं. त्यात असामान्य किंवा जगावेगळं असं काहीच नाही. मात्र वेळ्यावाकड्या अवघड काट्याकुट्यांनी आणि खचाळ गळ्यांनी भरलेल्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या वाटेवरच्या जिद्दीपणाची कहाणी रेखाटताना प्रत्येक सामान्य संदर्भातून आगळी वेगळी प्रेरणा देणारे प्रसंग मला सापडतात. त्या प्रसंगाची गुंपण करताना अनेक हिंदोळे लागतात. कडूगोट आठवणी अशा अनेक निराशेचे क्षण आणि पराभव आणि पराक्रमाच्या गाथा तिखट मीठ लावायला मिळतात. भारतीय पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर जुन्या संघर्षाचे सर्व संदर्भ नव्यानं उकलतात. जीवनाचा अर्थ लागतो, जगण्याचं उद्दिष्ट सापडतं, अनेक प्रश्न अलगतपणे सुटलेले दिसतात, तर अनेक नवे अचानक उभे ठाकलेले असतात. या सगळ्या अनुभवाचं भरीत खेड्यातल्या माझ्या असंख्य समपरिस्थितीतल्या भांडवांसाठी समर्पित विश्वास नांगरे पाटील.